नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता करणार आहे करायला सोपी पटकन होणारी पौष्टिक राजगिऱ्याची खीर. उपवास असो किंवा नसो, राजगिरा खाल्ल्याने शरीराला खूप सारे फायदे होतात. जसं की वजन तर नियंत्रणात राहतंच, याचबरोबर ब्लड प्रेशर, शुगर आणि कोलेस्ट्रॉलही कंट्रोल होतं. एकूणच रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडंही मजबूत होतात. तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप राजगिऱ्याची खीर करण्याची प्रोसेस. राजगिऱ्याची खीर करण्यासाठी लागतात त्या राजगिऱ्याच्या लाह्या. राजगिऱ्याच्या लाह्या बाजारात अगदी सहज मिळतात, परंतु याच राजगिऱ्याच्या लाह्या घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशा फुलवायच्या याचा व्हिडिओ याआधी पब्लिश केलेला आहे, तो देखील तुम्ही नक्की बघा. तर राजगिऱ्याची खीर करण्यासाठी जाडबुडाचं पातेलं गॅसवर ठेवायचं, गॅस सुरू करायचा आणि गॅसची फ्लेम मंद करायची. आता भांड्यात 1 ते 1.5 चमचा तूप घ्यायचं आणि तुपावर मिक्स ड्रायफ्रूटचे तुकडे घालायचे. आणि यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदाम, काजू, पिस्ते, चारोळी आणि बेदाणे घेऊ शकता. सगळे ड्रायफ्रूट तुपावर एकसारखे परतले की याला थोड्याच वेळात गोल्डन रंग येण्यास सुरुवात होते. याला असा गोल्डन रंग येण्यास सुरुवात झाली की गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि यात 1/2 लिटर दूध ओतायचं. आणि यासाठी तुम्ही गाईचं, म्हशीचं किंवा टोन मिल्क घेऊ शकता. जर का गाईचं दूध घेतलं तर खीर जरी पातळ झाली तरी पचायला अगदी हलकी असते. म्हशीचं दूध घेतलं तर खिरीला दाटपणा येतो, कारण म्हशीच्या दुधात फॅटचं प्रमाण भरपूर असतं. आता गॅसची फ्लेम मिडियम ते हाय करायची आणि दूध एकसारखं हलवायचं. थोड्याच वेळात दुधाला उकळी येण्यास सुरुवात होते. दूध असं वर आलं की गॅसची फ्लेम मिडियम ते लो करायची आणि यात 1 मोठा चमचा किंवा गरजेनुसार साखर घालून एकसारखं हलवायचं. साखर लगेचच विरघळते. आता यात 5 ते 6 केशर काड्या आणि 1 लहान वाटी राजगिऱ्याच्या लाह्या घालून एकसारखं ढवळायचं. सगळं चांगलं मिक्स झालं की यात आवडीनुसार सुक्या खोबऱ्याचा किस, नसेल तर ओल्या खोबऱ्याचा किस किंवा डेसिकेटेड कोकोनट घालून सगळं चांगलं मिक्स करायचं. मध्यमाचेवर 2 ते 3 उकळ्या आल्या की खीर अगदी व्यवस्थित शिजते. परंतु जर का तुम्हाला घट्ट खीर आवडत असेल तर गॅसची फ्लेम मिडियम ते लो करायची आणि खिरीवर झाकण ठेवून किंवा झाकण न ठेवता थोडा वेळ शिजू द्यायची. खीर शिजत असताना मधूनमधून 2 ते 3 वेळा एकसारखी हलवायची, म्हणजे ही तळाला चिकटणार नाही. थोडा वेळ खीर शिजली की खिरीला थोडा दाटपणा येतो. आता यात 1 चमचा किंवा आवडीनुसार वेलची पावडर घालून मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. गरमागरम पौष्टिक राजगिऱ्याची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे. खीर जशी जशी थंड होईल तशी तशी ही घट्ट होते. तयार झालेली खीर तुम्ही गरम खाऊ शकता किंवा थंड करून देखील खाऊ शकता. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा. हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद.